शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश भिरोदिया प्रशाला अहमदनगर। स्टैंडर्ड सेकंड, सब्जेक्ट मैथमेटिक्स, स्टोरीज ऑफ एडिशन पार्ट टू, पेज नंबर 51-52। गौरी हैड 15 रुपीज। गौरीकडे 15 रुपीज आहेत। मदर गेव हर 26 रुपीज मोर। आईने तिला 26 रुपीज आणखी दिले। हाऊ मेनी रुपीज डज शी हॅव नाऊ। आता तिच्याकडे किती रुपये आहेत। पहा मुलांनो, या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे गणितामध्ये। गौरी हॅज रुपीज 15, मदर गेव रुपीज 26। आपल्याला सांगितलेलं आहे की गौरीकडं 15 रुपीज आहेत, आईने तिला 26 रुपीज दिलेत। व्हॉट इज आस्क्ड, काय विचारलेलं आहे। द टोटल अमाऊंट दॅट गौरीज हॅज, गौरीकडे एकूण किती रुपये आहेत। पहा, टोटल अमाऊंट विचारले आहे म्हणजे एकूण रुपये विचारले आहेत। यासाठी आपण काय करणार आहोत, व्हॉट शाल वी डू, आपण काय करणार आहोत। ॲडिशन, बरोबर, आपण काय करणार आहोत, ॲडिशन करणार आहोत। पहा मुलांना, ॲडिशन करण्यासाठी अशा प्रकारची घरं आखून घ्यायची आहे। वरती टेन्स युनिट्स ही नावं द्यायची आहेत। ॲडिशन करूया, चला 15 रुपीज विथ गौरी, गौरीकडे असणारे 15 रुपीज लिहायचे आहे वरती। 1 टेन्स 5 युनिट्सच्या घरात लिहायचे। ॲडिशनचं साईन द्यायचं आहे। आईने तिला किती रुपये दिले, 26 रुपीज दॅट मदर गेव, त्याखाली 26 हा नंबर लिहायचा आहे। 2 टेन्सच्या घरात 6 युनिट्सच्या घरात लिहायचे आहे। अगोदर युनिट्सची ॲडिशन करायची आहे। 6 + 5 किती झाले, 11 मध्ये 1 हा टेन्स आहे, तो टेन्सच्या घरात लिहायचा, आणि हा 1 युनिट्स आहे, तो युनिट्सच्याच घरात लिहायचा आहे। आता टेन्सची ॲडिशन करा, 2 + 1 = 3, 3 + 1 = 4, किती टेन्स झाले, 4, टेन्सच्या घरामध्ये 4 लिहायचे आहे। आपलं उत्तर किती आलेलं आहे, 41, गौरी हॅज टोटल रुपीज 41। सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल, पहा दुसरं गणित। देअर वेअर 24 काऊज अँड 28 बफेलोज ग्रेझिंग इन अ पेश्चर, व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ कॅटल देअर। पहा, व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे, काऊज अँड बफेलोज दिलेले आहेत। पहा, 24 काऊज 28 बफेलोज। व्हॉट इज आस्क्ड, काय विचारले आहे, टोटल नंबर ऑफ कॅटल विचारलेलं आहे आपल्याला। व्हॉट शाल वी डू, काय करणार आहोत आपण, टोटल म्हटल्यानंतर ॲडिशन करायचे आहे, ॲडिशन करणार आहोत। घर आखून घ्यायचं आहे, पहा या प्रकारे टेन्स युनिट्स ही नावं द्यायची आहेत। 24 काऊज आहेत, 2 टेन्स 4 युनिट्सच्या घरात लिहायचे। ॲडिशनचं साईन द्यायचं आहे। 28 बफेलोज आहेत, 2 टेन्सच्या घरात 8 युनिट्सच्या घरात लिहायचं आहे। अगोदर युनिट्सची ॲडिशन करायची आहे। पहा, 4 + 8 किती झाले, 12 झालेले आहेत। पहा, 12 नंबर आहे,
ट्वेल्वमध्ये वन हा टेन्स आहे, तो टेन्सच्या घरात लिहायचा आहे सगळ्यात वरती, आणि टू युनिट्सच्या घरामध्ये लिहायचं आहे. टेन्सचे ॲडिशन करायचे आहे, टू प्लस टू फोर, फोर प्लस वन फाईव. ॲन्सर किती आलेला आहे आपला? 52. टोटल नंबर ऑफ कॅटल किती आहे? 52. सिंपल ॲडिशन्स अँड सबट्रॅक्शन बाय इन्क्रीजिंग ऑर रिड्युसिंग टेन्स. दहाच्या टप्प्याने बेरीज व वजाबाकी करायला शिकणे. लेट्स डू ॲडिशन बाय इन्क्रीजिंग. 41 प्लस टेन्स इज इक्वल टू 41 मीन्स 4 टेन्स 1 युनिट्स प्लस 1 टेन्स इज इक्वल टू 5 टेन्स 1 युनिट्स. लेट्स डू सबट्रॅक्शन रिड्युसिंग बाय टेन्स. 41 मायनस 10, 41 इज इक्वल टू 4 टेन्स 1 युनिट्स मायनस 1 टेन्स इज इक्वल टू 3 टेन्स 1 युनिट्स. म्हणजे 41 मायनस 10 इज इक्वल टू 31. ॲडिशन बाय इन्क्रीजिंग बाय 20. बेरीज 20 ने वाढवून करूया. 37 प्लस 20 इज इक्वल टू 37 मीन्स 3 टेन्स 7 युनिट्स प्लस 2 टेन्स इज इक्वल टू 5 टेन्स 7 युनिट्स. म्हणजे 37 प्लस 20 इज इक्वल टू 57. सबस्ट्रॅक्शन बाय डिक्रीजिंग बाय 20. 20 ने कमी करून बेरीज वजाबाकी करूया. 37 मायनस 20, 37 मीन्स 3 टेन्स 7 युनिट्स मायनस 2 टेन्स इज इक्वल टू 1 टेन्स 7 युनिट्स. म्हणजे 37 मायनस 20 इज इक्वल टू 17. मुलांना याप्रमाणे ही गणितं सोडवायची आहेत. थँक्यू चिल्ड्रन.